नमस्कार मंडळी. मंडळी, आता आपण आहोत वडगाव काशिंबे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे. आंबेगाव केसरी पर्व दुसरे, उद्या दिनांक 15/6/2024, भव्य बैलगाडा शर्यत आहे आणि आत्ता आपण वडगाव काशिंबे घाटात आहे. तर पूर्ण यात्रा कमिटी आता तिथं उपस्थित आहे. यात्रा कमिटीची थोडक्यात मुलाखत घेतली आहे. नियमाटी काय नक्की या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. वडगाव काशिंबे येथे उद्या दिनांक 15/7/2024 भव्य बैलगाडा शर्यत भरवलेले आहे. तर यात्रेचं स्वरूप कशा पद्धतीने एकदा सविस्तर सांगा. आज या ठिकाणी या घाटामध्ये आपण जे सर्वजण ग्रामस्थ उभे आहोत, हा बैलगाड्याचा थरार शर्यतीचा बैलगाड्याचा घाट उद्या 15 तारखेला उद्या सुरू होत असताना या गावातील अर्धपीठ गणपती मोरे आणि कळमजाई माता उत्सवच्या विद्यमान संयुक्त विद्यमान संपन्न होत असलेला हा यात्रेचा बैलगाड्याचा शर्यतीचा आनंद उद्यापासून सकाळी 6 वाजल्यापासून घाट सुरू होईल. हा घाट अतिशय दिव्य भव्य ग्रामस्थांनी अतिशय सुंदर बनवलेला आहे. या घाटामध्ये उद्या माझ्या माहितीप्रमाणे उद्या 150 टोकन या धावपट देऊन धावणार आहेत. या घाटाबद्दलची अधिकच्या नियमाटीची माहिती या गावचे सदन ग्रामस्थ ज्यांना यात्रा कमिटीचे सदस्य म्हणून संबोधलं जातं, गावच्या यात्रेमध्ये ते घडल्याचं काम करतात, ते शंकर रावा हे इतर सगळ्या नियमाटीचा उल्लेख या ठिकाणी करतील. म्हणून वाळंजवाडी आणि वडगावचे ग्रामस्थ सगळे उपस्थित आहेत. मी गाडा मालक या नात्यानं या गावाचा उल्लेख करत असताना या गावाची 2020 अतिशय दिमागदार नेत्रदीपक अशी संपन्न होत असताना या वर्षापासून सतत 3 वर्ष येणाऱ्या गाड्या मालकास एक ट्रॅक्टर बक्षीस ठेवण्यात आलेला आहे. आणि या घाटामध्ये या वर्षी घाट हा 421 फूट लावलेला आहे. कांड हे 70 फुटावर राहील. आणि या ठिकाणी घडण्याचं काम करणारे अतिशय उत्कृष्ट चाणक्य नितीन थिगळे आणि त्यांचे सहकारी निशाणावर असतील. पूर्ण एक टोकन पासून शेवटचा फायनल गाडा होईपर्यंत ते काम पूर्ण पारदर्शक करण्याचं ठरवलेलं आहे या ग्रामस्थांनी आणि कमिटीनं. म्हणून मी तमाम गाडे मालकांच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील नगर जिल्ह्यातील सगळ्या गाडे मालकांच्या वतीनं या गावाला या कमिटीला या ग्रामस्थांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि यांची यात्रा आपली यात्रा ही संध्याकाळी शेवटचा गाडा धावपट्टीहून सुटेपर्यंत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि गणरायाचरणी प्रार्थना करतो की ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडू दे अशी गणरायाचरणी मी साष्टांग दंडवत घालून प्रार्थना करतो. धन्यवाद. उद्या दिनांक 15/6/2024 निमंत्रित आंबेगाव केसरी बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि पंच कमिटी आयोजक आणि नियोजन या ठिकाणी आपण ग्रामस्थ जमलेलो आहोत. उद्याच्या घाटाच्या नियोजनाचं पूर्ण बाकीचं जे होतं नियोजन ते सांग माननीय गाडा मालक एरंडे साहेब यांनी सांगितलेलं आहे. बाकीच्या नियम आणि अटी या ठरल्यानुसार ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार उद्या सकाळी बरोबर 6 वाजता या ठिकाणी घाट चालू होईल. घाट हा शासनाच्या नियम अटीनुसार पार पडेल. आणि ह्या ठिकाणच्या घाटाच्या ज्या काही बाकीच्या सूचना आहेत त्या या ठिकाणी माननीय चौगुले साहेब करतील. कळमजाई माता यात्रा उत्सव आयोजित आंबेगाव केसरी 2024
या वर्षी आपण उत्कृष्टपणाने नियोजन केलेलं आहे आणि आपण टोटल सगळे गाडे 150 घेतलेले आहे. घाट उद्या सकाळी बरोबर ठीक 6 वाजता चालू होईल. पहिल्या फेरीला कांड आमचं 70 फुटावर राहील, फायनलला कांड आमचं 60 फुटावरती राहील. टोकनवरती कुठल्याही प्रकारची खाडाखोल चालणार नाही. ज्यांना जुगलबंदी करायची त्यांना आम्ही आधी सांगितलेलं, तुम्हाला काय जुगलबंदीची नावं द्यायची ते तुम्ही आधी द्या, आम्ही टोकनवरती त्या जुगलबंदी आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठलीही जुगलबंदी पुकारली जाणार नाही. घाटात निर्णय अतिशय कडक राहील, ज्याची होईल त्याची सांगितली जाईल. घाट हा शासनाने घालून दिलेल्या नियम अटीनुसारच होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंबेगाव केसरी भरवताना सर्व गाड मालकांनी, गाडी शौकीनांनी या आनंदाचा लाभ घेण्यासाठी सकाळपासून 1 नंबर टोकन पासून संध्याकाळी फायनल होतपर्यंत उपस्थित राहावे आणि हे सहकार्य करावे, ही वाळंजवाडी आणि वडगाव काशिंबे ग्रामस्थांच्या वतीनं विनंती राहील. धन्यवाद. नमस्कार. स्वयंभू मोर्या आणि श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शानं पुण्यात असलेल्या श्री क्षेत्र वडगाव नगरीमध्ये उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बैलघाटाची पंढरी समजल्या जाणाऱ्या या घाटामध्ये आदिमाया शक्ती माता कमलाच्या देवी यात्रा उत्सव सोहळा, म्हणून त्यानिमित्तानं आंबेगाव केसरी बैलगाडा यात्रा उत्सव या ठिकाणी निमंत्रित बैलगाडाच्या भव्य आणि दिव्य शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. ठरल्याप्रमाणे आता नियमाटी या ठिकाणी शंकरराव डोके किंवा चौगुले साहेब असतील, जयसिंगराव एरंडे असतील, यांनी आपल्याला खालीलप्रमाणे सगळ्या नियमाटी सांगितलेल्या आहेत. मी आपल्याला या निमित्तानं एवढं आवाहन करतो की उद्या आपण आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी निश्चितपणे या ठिकाणी यायचं आहे आणि नियम सांगितल्याप्रमाणे सकाळी 6 वाजता घाट चालू होईल आणि 1 टोकनपासनं तर शेवटच्या टोकनपर्यंत व्यवस्थित घाट तिथे चालू राहील. याच्यासाठी आपण सगळ्या गाडा मालकांनी, गाडा शौकीनांनी आम्हाला सहकार्य करावं. या ठिकाणी काही नियम अटी सांगत असताना उद्या आज ज्या आम्ही जे निमंत्रित यादी घेतलेली आहे टोकनची 150 लोकांची, 150 बैलगाडा मालकांची, त्यामध्ये एखाद्या बैलगाडा मालकाला काही अडचण असेल तर त्यांनी आम्हाला संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत किंवा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत जरी फोन केला आणि सांगितलं की मला माझ्या अडचणीमुळं, माझ्याकडे काही झाल्यामुळं मला येता येणार नाही, तरी त्याची टोकन फी आम्ही परत दिली जाणार आहे. आणि उपस्थित असणाऱ्या सगळ्या गाडा शौकीनांना ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आहे, हा घाट अतिशय महत्वाचा आहे, अतिशय चांगला आहे, प्रभू रामचंद्राचा घाट आहे, यामध्ये कुठल्या प्रकारचं भांडण तंटा कुणी करू नये. कारण ह्या घाटामध्ये कुणी भांडण तंटा केला तर आम्ही ग्रामस्थ सुद्धा त्या ठिकाणी सक्षम आहोत. आपल्याला कृपया विनंती राहील, आपण आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी निश्चितपणे आमच्या या घाटामध्ये यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं, अशी या निमित्त मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. एक विशेष बाब म्हणजे या ठिकाणचा जो बक्षिसाचा वितरण सोहळा जो आहे त्याचा खुलासा या ठिकाणी ग्रामस्थांनी कमिटीने सांगितलं की त्याचा खुलासा करावा, म्हणून या ठिकाणी टोटल 1 नंबरमध्ये आलेल्या गाड्यांच्या फायनलसाठी टोटल 17 क्रमांकाची बक्षिसं या ठिकाणी कमिटीनं गावाने लावलेली आहेत. तर त्यामध्ये घाटाच्या राजापासून 20 गाडं या ठिकाणी फायनलमध्ये सहभागी होतील. आम्ही 12-1 वाजता तो अनाउन्सिंग करणार आहे का, जे गाडे घाटाच्या राजापासून 20 क्रमांकामध्ये येतील त्या गाडे मालकांना फायनलमध्ये भाग घेता येईल. अन्यथा काही कारणास्तव पाऊस पाणी जर आला, घाट बंद झाला, त्यासाठी कमिटीन गाव वेगळा निर्णय घेईल, तो तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे ताबडतोब संध्याकाळपर्यंत कळवला जाईल. नैसर्गिक आपत्तीला कुणी रोखू शकत नाही, कुणी थांबू शकत नाही, असं गावचं ठरलेलं. विशेष बाब म्हणजे या वर्षापासून सतत 3 वर्षाला 1 ट्रॅक्टर बक्षीस ठेवलेला आहे आणि म्हणून गावाने कमिटीने निर्णय घेतला का या वर्षी 6 लाखापेक्षा 4 फुटांनी घाट कमी केलेला आहे, म्हणून प्रत्येकाला या घाटातून उड्या मारता याव्यात हा उद्देश गावाने कमिटीने ठेवलेला आहे. आणि जो निर्णय सकाळी 1 टोकनला होईल तो शेवटच्या फायनल गाड्याला होईल, या निर्णयाशी गाव आणि कमिटी ठाम राहील. कुणी या घाटामध्ये सहकार्य करावं, कुणी आगाऊपणा करू नये, असं ग्रामस्थांचं म्हणणे. आम्ही सगळ्या गाड्याला भरपूर सहकार्य करणार आहे आणि घाट हा काटा 12 सेकंदला राहील हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी सहकार्य करा, गाव आणि कमिटी प्रत्येकाला सहकार्य करेल, एवढीच माफक अपेक्षा कमिटीनं गाव आणि गाडे मालकांकडून केलेली आहे. धन्यवाद.